वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून बेशिस्त दुकानदारांवर कारवाई सुरू असून सुमारे 80,000 दंड देखील वसूल करण्यात आला आहे. दिनांक 26 मार्च रोजी येवला शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली असून पुन्हा येवला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू नये म्हणून येवल्यातील महसूल प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून बेजबाबदार नागरिकांवर व दुकानदारांवर कार्यवाही करताना प्रशासन दिसून आले आहे. यात आज शहरात फेरफटका मारत असताना 7 दुकानांना सील केले असून 400 विना मास्क फिरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर कार्यवाही करत सुमारे 80,000 रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नातेवाईक, मित्रपरिवारातील संशयित नागरिकांनी आतापर्यंत कोरोनाची चाचणी केली नाही अशा नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या चाचण्या करण्यात येत असून दिवसभर हे चित्र पाहायला मिळत होते. यावेळी नागरिकांनी विना मास्क फिरू नये, सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन पाळावे असे आवाहन प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे. येवला तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. माननीय प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांना आम्ही सूचना देऊन जे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत किंवा त्यांच्या संपर्कातील जे लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांचे स्वॅब घेऊन त्यांच्या कोरोनाच्या चाचण्या आम्ही करत आहोत. त्यामुळे कोरोनाचे जो प्रादुर्भाव होतोय त्याला ब्रेक बसतो. त्याचबरोबर शहरातील जे दुकानदार आहेत की जे मास्कचा वापर करत नाही किंवा सामाजिक अंतर पाळत नाहीत अशा 7 दुकानावरती आम्ही सील करण्याची कारवाई केलेली आहे. त्याचबरोबर सुमारे 400 व्यक्तींना आम्ही सुमारे 80,000 दंड केलेला आहे. यातून मी येवला वासियांना असं आवाहन करतो की सामाजिक अंतर पाळा, मास्क पाळा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळा. धन्यवाद.